शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेची सुरुवात महाराष्ट्राच्या मावळ भागातून केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा नैऋत्य आणि पूर्वेकडील भाग. मावळचा प्रदेश म्हणजे डोंगराळ, दऱ्याखोऱ्या आणि दुर्गम. मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी मोठ्या कौशल्याने केला. शिवाजी महाराजांनी या भागातील लोकांमध्ये आपलेपणाची आणि विश्वासाची भावना निर्माण केली. म्हणूनच त्यांना या ठिकाणी चांगले सहकारी आणि सवंगडी मिळाले. यामध्ये येसाजी कंक, बापूजी मुद्गल, नरेकर देशपांडे बंधू, जीवा महाला, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, कान्होजी जेदे आणि दादाजी नरसप्रभू देशपांडे ही काही नावे होत. या सहकाऱ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य स्थापनेचे काम पुढे न्यायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली नव्हते, तर ते होते आदिलशहाच्या ताब्यात. शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. पण असे किल्ले ताब्यात घेणे आणि तसा प्रयत्न करणे म्हणजे प्रत्यक्ष आदिलशाहीला आव्हान देण्यासारखे होते. त्यांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर यासारखे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. मुरुंबदेव किल्ल्याची त्यांनी पुनर्बांधणी केली आणि यालाच राजगड असे नाव दिले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी ठरली. आदिलशाहीत जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत असे सरदार होते. या सरदारांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी विरोध होता. सातारा जिल्ह्यातील जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच. येथील चंद्रराव मोरे या सरदाराचाही शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी विरोध होता. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 मध्ये जावळीवर स्वारी करून हा प्रदेश जिंकून घेतला. तिथे आपले ठाणे वसवले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडही जिंकून घेतला. जावळीच्या विजयानंतर तेथील प्रचंड संपत्ती शिवाजी महाराजांच्या हाती पडली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी जावळीच्या फोरात प्रतापगड हा किल्ला बांधला. जावळीच्या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शक्ती ही प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. यानंतर शिवाजी महाराजांनी मुंबई, भिवंडी हा प्रदेशही जिंकून घेतला. पश्चिम किनारपट्टीवरही शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्मितीस सुरुवात केली. त्यामुळे या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज या परकीय सत्तांशी देखील शिवाजी महाराजांचा संपर्क आला. आणि पुढील कार्यात अडचणी लक्षात घेत शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये आरमाराची निर्मिती करण्याचं ठरवलं.